सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। बुलढाणा जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन। लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती, म्हणून जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे। कोरोना साखळी तुटण्यासाठी आज बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकी दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखाने मागणी केली, त्यामुळे 10 मे ते 20 मे असा 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे। केवळ मेडिकल सेवा वगळता इतर आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। जिल्हा अंतर्गत एसटी प्रवास वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। याशिवाय इतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली, तसेच कडक लॉकडाऊन पाळण्याच्या दृष्टीने विशेष आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत। वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता महाराष्ट्र शासनानं मध्यंतरीच्या काळामध्ये काही निर्बंध राज्यामध्ये आणलेले होते, पण ते निर्बंध आणल्यानंतर सुद्धा मी सुरुवातीला सकाळी आढावा घेतला की ते निर्बंध आणल्यानंतर सुद्धा जिल्ह्यामधली कोरोना रुग्णांची संख्या फार काही त्या ठिकाणी कमी होताना काही दिसत नाही आणि रुग्णांची संख्या कमी न झाल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण हा खूप वाढलेला आहे। ऑक्सिजनचा प्रश्न असेल, रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रश्न असेल, बेडचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, इतर अनेक प्रश्न आरोग्य व्यवस्थेचे त्या ठिकाणी वाढत असताना प्रशासनाचा ताणसुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे आणि हा ताण त्या ठिकाणी वाढत असताना निश्चितपणे पेशंट जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा आरोग्य व्यवस्थेचा ताण त्या ठिकाणी कमी होत नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे। आणि म्हणून आज जिल्ह्यामधील सर्व आमदार महोदय, सर्व खासदार महोदय, जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख, त्याचबरोबरीनं सर्व SDO, DYSP, DSP या सगळ्यांना एकत्रितपणे बोलून सगळा आढावा आम्ही जवळपास 3 ते 5 तासापासून या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर वाढती रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आम्ही उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून तर 20 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय त्या संदर्भात घेतलेला आहे। आणि प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव।